Hello students, today we are going to see the 22 and 23rd day of the bridge course. आज आपण सेतू अभ्यासक्रमातील 22वा आणि 23वा दिवस पाहणार आहोत. द टुडेज टॉपिक इज फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. बैजिक राशींचे अवयव हा आपला 22 आणि 23वा दिवसाचा भाग आहे, तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फैक्टर्स त्यातला पहिला भाग फैक्टर्स ऑफ ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर, याचे फैक्टर्स आपल्याला माहित आहेत. ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर इज इक्वल टू ए माइनस बी इन वन ब्रैकेट एंड इन अदर ब्रैकेट ए प्लस बी. ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर इज इक्वल टू ए माइनस बी इन टू ए प्लस बी. वन एग्जाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू. 5m ब्रैकेट स्क्वेर माइनस 3n ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू 5m plus 3n in one bracket and in other bracket 5m minus 3n. A is equal to या ठिकाणी आपल्याला 5m दिलेत, B is equal to 3n दिलेत. सूत्रामध्ये वरच्या ज्या ठिकाणी A आहे त्या ठिकाणी 5m लिहायचा, ज्या ठिकाणी B आहे त्या ठिकाणी 3n असा लिहायचं. आता तुम्ही म्हणाल सर A minus B च्या जागेवर इथं 5m plus कसं लिहिलं, तर दोन्ही ब्रॅकेटचा गुणाकार आहे. गुणाकार क्रमनिरपेक्ष आहे, कोणत्याही क्रमाने केला तरी तो सारखाच येतो. त्यामुळं पहिला कंस अगोदर लिहिला काय किंवा नंतर दुसऱ्यांदा लिहिला काय काही फरक पडत नाही, त्यामुळं दोघांचा अर्थ सारखाच आहे. हे लक्षात ठेवा. एक सूत्र ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इन टू ए प्लस बी. सेकंड, फॅक्टर्स ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. What is the expansion of a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus ab plus plus ab plus ab plus ab plus bc plus bc plus bc plus ac plus ac plus ac. It is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. That is a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. या ठिकाणी उदाहरण आहे p plus q plus 3 bracket square, याचा एक्सपान्शन. ज्या ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी p लिहा, ज्या ज्या ठिकाणी b आहे त्या त्या ठिकाणी q लिहा, ज्या ठिकाणी c आहे त्या ठिकाणी 3 लिहा. या विस्तारामध्ये याचा विस्तार कोणता आहे, तर हा आहे विस्तार. हे लक्षात ठेवा. आणि हे जर आपण पूर्ण सोडवलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल, दॅट इज पी प्लस क्यू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 9 प्लस 2pq प्लस 6q प्लस 6p इज द फॅक्टर्स ऑफ द गिवन टर्म. देन थर्ड वन, फॅक्टर्स ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. फॅक्टर्स ऑफ ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी, दॅट इज आता ए एक्स प्लस बी एक्स ए प्लस एक्स इंटू ए एक्स सॉरी एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. आता जर आपण सोडवलं याला तर आपल्याला मिळतं आहे एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी एक्स प्लस ए बी, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी. याचं उदाहरण आपल्या समोर आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6, याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. या ठिकाणी तिसरी जी टर्म आहे म्हणजे सी, इट इज इक्वल टू 6. 6चे अवयव असे पाडायचे की त्यांची बेरीज 5 होईल. 6चे दोन अवयव पडतील 3 आणि 2, त्याची बेरीज 5 होईल आणि गुणाकार 6 येईल. मग काय करता येईल आपल्याला, तर दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला फॅक्टर्स मिळतील एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2. देन थर्ड फोर्थ, फॅक्टर्स ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन काय येतं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं, तर दिस इज ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. याचं उदाहरण या ठिकाणी आहे पी प्लस 3 ब्रॅकेट क्यूब
ज्या ठिकाणी ए आहे त्या ठिकाणी ए लिहा, पी लिहा, ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी थ्री लिहा। त्या पद्धतीने जर आपण सोडवलं तर याचं फॅक्टर्स मिळतील आपल्याला पी क्यूब प्लस नाईन पी स्क्वेअर प्लस 27 पी प्लस 27 दॅट इज पी प्लस 3 ब्रॅकेट क्यूब। अशा प्रकारे याचे फॅक्टर्स आपल्याला पाठता येतील। देन नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, फॅक्टर्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचा काय येतो, याचा विस्तार फॅक्टर्स काय पडतात, तर दिस वन इज द फॅक्टर्स ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब। दीज आर द फॅक्टर्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब। पी मायनस 2 ब्रॅकेट क्यूब हे यासाठीचं एक्झाम्पल, ज्या ठिकाणी ए असेल त्या ठिकाणी पी लिहा, जिथं बी असेल तिथं 2 लिहिले, 2 लिहिले आणि सोडवलं तर आपल्याला याचे फॅक्टर्स काय मिळतील, पी क्यूब मायनस 6 पी स्क्वेअर प्लस 12 पी मायनस 8 दॅट इज पी मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू पी क्यूब मायनस 6 पी स्क्वेअर प्लस 12 पी मायनस 8। देन नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब व्हाट आर द फॅक्टर्स, दीज आर द फॅक्टर्स ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन टू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर। ए इज इक्वल, या ठिकाणी एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब, 27 वाय क्यूब इज इक्वल टू 3 वाय ब्रॅकेट क्यूब। मग हे कसं लिहू शकतो आपण, एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3 वाय ब्रॅकेट क्यूब। मग ए इज इक्वल टू एक्स आणि बी इज इक्वल टू 3 वाय यामध्ये आपण जर टाकलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल, एक्स प्लस 3 वाय इन टू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3 एक्स वाय प्लस 9 वाय स्क्वेअर। दीज आर द फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब। देन सेवन्थ फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब व्हाट आर द फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब, द फॅक्टर्स आर ए मायनस बी इन टू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर। या ठिकाणी याचं एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस 8 वाय क्यूब, 8 वाय क्यूब मीन्स 2 वाय ब्रॅकेट क्यूब। या ठिकाणी एक्स ए इज इक्वल टू एक्स अँड बी इज इक्वल टू 2 वाय, सूत्रामध्ये किमती टाकल्या, ज्या ठिकाणी ए असेल त्या ठिकाणी एक्स, ज्या ठिकाणी बी असेल त्या ठिकाणी 2 वाय, तर आपल्याला उत्तर मिळेल एक्स मायनस 2 वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स वाय प्लस 4 वाय स्क्वेअर। देन 8 नंबर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब, व्हॉट इज द ए क्यूब मायनस बी क्यूब, द आन्सर इज ए मायनस बी इन टू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर। एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू एक्स क्यूब मायनस 8 वाय क्यूब, या ठिकाणी 8 वाय क्यूब मीन्स 2 वाय ब्रॅकेट क्यूब। ज्या ठिकाणी ए असेल त्या ठिकाणी एक्स, ज्या ठिकाणी बी असेल त्या ठिकाणी 2 वाय, उत्तर मिळेल आपल्याला एक्स मायनस 2 वाय इन टू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स वाय प्लस 4 वाय स्क्वेअर। दीज आर दी 8 फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज वी हॅव टू नो, हे 8 फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत जे आपल्या तोंडपाठ असले पाहिजेत आणि त्यावर आधारित ही आपल्याला एक्झरसाइज जी आपल्याला आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या नोटबुकमध्ये सोडवायची आहे। फर्स्ट एक्झाम्पल आणि हे सेकंड एक्झाम्पल, पहिल्यामध्ये 3 दिलेत तुम्हाला आणि दुसऱ्यामध्ये 4 दिलेले आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत। आय होप ऑल ऑफ यू आर अंडरस्टँड द टुडेज पार्ट।